सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। खेडमधील 5 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गरुड यांनी आपलं कोकणशी बोलताना अधिकृत माहिती सुद्धा दिलेली आहे। शनिवारी संध्याकाळी भोसते गावातील 7 रुग्ण कळमनी रुग्णालय येथे आलेत। त्यातला एक जण हा सौदी अरेबियाचा होता आणि बाकीचे त्याचे घरवाले किंवा जवळपासचे राहणारे लोक होते। त्यांना किरकोळ तक्रारी होत्या, तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना इथं ॲडमिट करून घेतलं आणि त्याची अर्जंटली थ्रोट स्वॅबची तपासणी पुणे येथे व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटकडून करून घेतली। ते त्यांचा कोरोना निगेटिव्ह आलेला आहे, परंतु स्वाईन फ्लूची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे। स्वाईन फ्लू आणि करोना यांची लक्षणं सारखीच असतात, त्यामुळं आपणाला आता स्वाईन फ्लू आणि करोना या रोगांसाठी काळजी घेणं आवश्यक आहे। दोघांची काळजीसुद्धा थोड्याफार फरकानं सारखीच आहे, फक्त स्वाईन फ्लूवरती उपचार आहेत, ते उपचार सुरू केलेले आहेत। लोकांनी स्वाईन फ्लू आणि करोनासाठी घरातच राहावं, गर्दी करू नये, ती 3 फुटाच्या अंतरावर किंवा 1 मीटर अंतर 2 माणसामध्ये असावं, तोंडावरती मास्क घालावा आणि हात साबणाने पुन्हा पुन्हा धुणं आणि सॅनिटायझरचा वापर करून हे याचा स्वाईन फ्लू किंवा कोरोनाचा प्रसार टाळावा, घाबरून जाऊ नये। सबस्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।